आमची मारियाची जात शे हे हे त शे त लाऊ बागाईत सावत्याने वारे वागाय हो केला मला सावत्याने केला मला हो सावत्याने विदेशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त ये गिरा अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा सर्व सुखियाजी येथेची वळली संतांची दिखली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी फिटलिते धनी येणे काळी श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेमसुख मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या विठाला विठाला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत लक्ष देऊन ऐका आणि या कीर्तन सेवेसाठी जो अभंग निवडला आहे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा संत विचारामध्ये आल्यानंतर जन्म कसा सोन्याचा होतो सावता महाराजांच्या विचारात आल्यावर ज्ञानोबारांच्या विचारात आल्यावर नामदेवरांच्या विचारात आल्यावर जे तुम्ही संतांच्या चरित्राची कीर्तनं ठेवलेली आहेत त्या संत विचारामध्ये सावता महाराजांच्या विचारात आल्यावर जन्म कसा सार्थकी लागतो याचं गोड चिंतन सांगणारा हा प्रसिद्ध अभंग आहे. आपण या अभंगाचं चिंतन 9 वाजेपर्यंत पाहणार आहोत. अगदी वेळेत कार्यक्रम सुरू झालाय, 7:45 उभं राहील. 7 वाजता माझ्याकडे विना आलेला आहे, भरपूर वेळ आहे, 1.5 तास मला मिळालेला आहे आणि या 1.5 तासाच्या कालखंडामध्ये 9:01 सुद्धा नाही, 9:00 म्हणजे 9:00 तुमची पंगत बसलेली असेल इतकं तंतोतंत वेळेमध्ये मी कीर्तन संपवणार आहे. 1.5 तासामध्ये गोड कीर्तन मी तुम्हाला देणार आहे. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या पवित्र अशा बाजार सांगवी गावाला. गेल्या 44 वर्षापासून खरं तर नाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन महाराज यांच्या कृपाप्रसाद आशीर्वादानं
देवगिरी दौलताबाद ज्याला आपण म्हणतो, त्या गडाच्या अनंत महंत असतील, त्यांच्या नंतरची महंत असतील आनंदी महाराज, आदी करून जी पत्रिकेला नावं आहे, या सगळ्यांच्या कृपाप्रसाद आशीर्वादानं आणि आपण समस्त ग्रामस्थ मंडळी बाजार सांगवी व गावातील आजचं सौजन्य आमची संजय भाऊ आहेत, कुंडा असतील, किशोर भाऊ असतील, या सर्वांनी संपर्क केला तर ज्यांची नावं घेता आली ती माहिती पडली म्हणून बरं का, नाही त्या सगळ्यांचीच जी मंडळी या सप्ताहाला योगदान देतात अशा सगळ्यांच्या वतीनं या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आमचे उद्धव महाराज गुरुजी शिंदे गुरुजी आळंदी देवाची यांनी संपर्क केला आणि दोघांचं आमचं एक विशेष प्रेम आहे, उद्धव गुरुजींचं प्रेम आहे माझ्यावर, नाही तर माझी पण आजची तारीख काही रिकामी नाही, असा काही रिकामा महाराज मी पण नाही, पण आता काय करावं, उद्धव गुरुजींनी फोन केल्यामुळं माझं अडकून बसलो मी प्रेमाच्या शब्द येतो म्हणून गेलो. आजचं जे कीर्तन होतं ते माजलगावमध्ये शिरसदेवी आहे आपल्या गेवराई हायवेला तिथं होतं, पण ते आता आमचाच गाव परिसर असल्यामुळं ते उद्या काल्याचं कीर्तन करतो म्हटली, उद्याचे महाराज तुम्ही करा बुवा काला, म्हणून ते योजना झाली आणि आमचे सद्गुरू तुकाराम बाबा जिवूरकर यांच्या थोडीशी पायाला सूज आल्यामुळं त्यांचं पायाचं ऑपरेशन केल्यामुळे त्यांना उभं राहता येत नाही, एक महात्मा आहे बरं का तुकाराम बाबा जिवूरकर, म्हणजे तुकाराम महाराजासारखंच जीवन जगणारा माझे गुरु आहेत ते, आणि त्या संबंधातून तुकाराम महाराजांच्या प्रेमपूर्वक आदरानं त्यांनीही विनंती केली त्यांच्या चिरंजीवानं की महाराज तेवढा आमच्या वडिलांची जागा भरून काढा, आणि उद्धव गुरुजींचा संपर्क झाला आणि त्या प्रेमाखातीर आमचे आवडतीचे गायक आहेत, पहिली चाल म्हणावी आमच्या उद्धव गुरुजींनी म्हणावी असं त्यांचं नाव आहे. आळंदीमध्ये मोठा कार्यक्रम आत्ता गुरुजींच्या आधिपत्याखाली झाला, जी मंडळी लाखो रुपये देऊन मिळत नाही अशा मंडळीचा कार्यक्रम गुरुजींनी आयोजित केला होता, हजारो विद्यार्थी शिकतात अशा उद्धव गुरुजींच्या प्रेमाखातीर आणि आपल्या ग्रामस्थ मंडळी आमचे संजू भाऊनी संपर्क केला, किशोर भाऊनी, चेअरमन असतील, गावचे सरपंच असतील, गावचा सप्ताह करणारी जी मंडळी आहेत, पंक्ती घालणारी, अन्नदान करणारी, सर्व समाजाची सर्व समावेशक कार्यक्रम करून घेणारी आपण सगळी मंडळी, या सगळ्यांच्या वतीनंही सेवा आमच्या पदरामध्ये पडली आणि आज आपल्या या बाजार संघवी गावाला येण्याचा योग आमच्या जीवनामध्ये आहे. फार सुंदर वेळ आहे कीर्तनाची बरं का, 7 ते 9 कीर्तनाची वेळ म्हणजे ही देवाच्या आवडीची वेळ आहे महाराज बरं का, तो खरंच सांग 7 ते 9 कीर्तन हे महाराष्ट्रात कायदा झाला पाहिजे, कायदाच पाहिजे त्याचा, ते सरकारने पारितच केला पाहिजे 7 ते 9 का, हो तुम्ही आळंदीला जा मंदिरातलं कीर्तन 7 ते 9 आहे, पैठणला जा मंदिरातलं कीर्तन 7 ते 9 आहे, देहूला जा मंदिरातलं कीर्तन 7 ते 9 आहे, का बुद्धी फ्रेश राहते जेवण केलेलं नसतं त्यामुळे बुद्धीमध्ये प्रवेश होत नाही, जेवण करून कीर्तनाला बसलं की आळस येतो माणसाला, अर्ध्यात झोप्यास घेतात माणसं, त्याच्या काही बुद्धीत प्रवेश करत नाही, महाराजांनी काय सांगितलं ते कळत नाही. 7 ते 9 ही प्रकाशाची वेळ आहे, म्हणजे सायंकाळ होते, भगवान सूर्योदय जातात आणि चंद्र उदय होतो अशा कालखंडामध्ये पवित्रतेमध्ये आपण 7 ते 9 ही कीर्तनाची वेळ आखली, खूप बरं वाटलं मला. मराठवाड्यातलं हे बाजार सांगवी पहिलं गाव आहे बरं का 7 ते 9 कीर्तन, नाही तर आम्ही नगर पारनेर नाशिक 7 ते 9 करतो, पण आपल्या मराठवाड्यात तुम्ही क्रांती केली गावानं, फार बरं वाटलं. आणि मग त्याच्यानंतर पंक्ती घालाव्या लागतात, पण ते पंक्ती देणारं तुमचं गाव म्हणे, नाही तर इतक्या लोकाला जीव घालायचं म्हटल्यावर ती पण अडचण येते 7 ते 9, पण त्यात तुम्ही दिलदार म्हणायचं, दानशूर म्हणायचं, एवढं सोपं नाही, पंक्ती पण अशा एकचढ एक आहेत महाराज. मी मगाशीपासून त्या संजू भाऊला फोनवर बोलताना पाहतो, टेस्ट चांगली आहे का बघ, चव घेऊन बघ, चपाती चांगली झाली का बघ, म्हणजे लोकाला ज्ञानदान तर दिलंय पण असं रसज्ञ अगदी जेवणसुद्धा तुम्ही मंडळीनं दिलंय, असा त्याचा नावलौकिक व्हावा, आपल्या सप्ताहाचा आदर महाराष्ट्रानं घ्यावा असा सप्ताह आपण बाजार सांगवीकर यावर्षी करताय, खूप आनंद आहे. 44 वर्षाची परंपरा आहे, जरा जोरात वाजत जातो, टाळी अशी मर्दासारखी वाजवायची बरं का जोरात, कधी बी तुम्हाला वाजव वाटली तर मर्दासारखी उगे अशी पुजगुळ नाही वाजवायची, जोरात वाजवायची हा अगदी, म्हणून जोरात एकदा जोरात वाजवा. आणि म्हणून गावकऱ्यांसाठी आहे आपण जे सप्ताह करणारी मंडळी त्यांच्यासाठी वाजवायला लावली आणि या सगळ्यांच्या संबंधातून हा संपर्क झाला आणि आज आपल्या पवित्र गावाला 44व्या वर्षातल्या 5व्या दिवसाचंही कीर्तन करण्याचा सुयोग माझ्या वाट्याला आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये आणि कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिउच्च नाव झालं आहे असे आमचे किशोर महाराज दिवटे गुरुजी बरं का. गायनही तेवढंच गोड आहे आणि कीर्तनही तेवढंच गोड आहे. कीर्तनकार माणूस 8 दिवस थांबतो हे तुमचं भाग्य आहे, कीर्तनकार आहे सध्या, नामांकित आहे. कालच मला त्या कर्जत तालुक्यातून फोन आला, म्हटलं किशोर महाराजांचं कीर्तन आहे आदल्या दिवशी तुमचं सकाळी घ्यायचं आणि ते तुमच्या कीर्तनाला गायला पण थांबणार, म्हटलं कीर्तनकार गायला आहे काय माझं भाग्य आहे. असे आमचे किशोर महाराज दिवटे आम्ही एका पाठाला एकाच ताटात एकाच गुरुऱ्यांकडे
पाच वर्ष दोघं जण एका रूममध्ये राहिलो होतो दोघं आम्ही, बरं का, लय जीवलग मित्र. ते गायक झाले, नंतर आता कीर्तनकार झाले, मी जरा संस्थेत बसलो, अभ्यास करून कीर्तनकार झालो. आणि ते आता गाता गाता त्यांचा आवाजच इतका गोड आहे की माणसं म्हणतात महाराज काही पण म्हणा पण तुमच्या आवाजातून आम्हाला ऐकू द्या. असे आमचे किशोर महाराज दिवटे गुरुजी, महाराष्ट्राचं वैभव आहे, गुरुजींना माझं वंदन आहे. दुसरे आमचे उद्धव गुरुजी शिंदे, हजारो विद्यार्थी तयार केले गुरुजीनं, आळंदीला मोठी संस्था आहे, आमच्या संस्थेचं मोठं काम पाहतात. आणि आवाज गोडे, स्वभाव अतिशय गोडे महाराज. तयारी म्हणाल तर सागमप पहिल्या चालीमध्ये या दोघांनीच म्हणावं, ते ऐकत राहावं. लोक म्हणायला लागले तर बंद करावं वाटतं, हे म्हणायला लागले की चालू ठेवावं वाटतं, असं सागमप गाण्याची तयारी आहे. उद्धव महाराज गुरुजी शिंदे त्यांना माझं वंदन. महाराष्ट्राचे लग्गी सम्राट टॉप 10 मृदंगाचार्य आहेत, त्याच्यामध्ये पहिलंच नाव अग्रगण्य आमच्या चंदू नानाचं आहे, फार प्रसिद्ध आहेत. बरं, लग्गी वाजवावी, त्या लग्गीची स्पीड म्हणा. आता माझी गीतं तुम्ही मध्यंतरी ऐकालच, त्या गीतं फक्त महाराज वाजवतात. चंदू महाराज असले की मला असा आनंद होतो कीर्तनाला. आमचे चंदू महाराज पांचाळ, त्यांच्या हातात सरस्वती आहे बोटामध्ये, जशी यांच्या कंठात सरस्वती आहे तशी त्यांच्या बोटात सरस्वती आहे. असे आमचे चंदू नाना पांचाळ आनंदी देवा, त्यांची मोठी संस्था आहे, त्यांनाही माझं वंदन. बसल्यापैकी आणि मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण. नाव माहिती नाही पण संन्याशी बाबा या भागाचं वैभव आहेत, महाराजांनाही माझं वंदन आहे. आमचे पैठणकर मंडळी आहेत काही पारायण करणारी, आमच्या महाराजां माझे गुरुवारी रखमाजी महाराजांच्या शेजारी महाराज राहतात, ते पण आहेत, त्यांनाही माझं वंदन. पेटी वादक, सनई वादक, आपण उभी असणारी गुणीजन टाळकर, याच्यात काही महाराज आहेत, मला नावं माहिती नाहीत पण सगळ्याबद्दलचं प्रेम आहे. हां, सगळी गुणीजन महाराज मंडळी, कीर्तनकार प्रचारक मंडळी असतील संप्रदायाची, या भागातली भजनी मंडळी, गावची भजनी मंडळी, तुम्हाला सगळ्यांना वंदन. विनेकरी बाबा, बालदार, चोपदार व माझ्या संगतीत आमचे गणेश महाराज, शूटिंग करणारे शिष्टी मातीशे चांगली, वा काय साऊंड आहे, वा वा वा. श्याम मंडप ना, श्याम वाचलं मी आता, श्याम तुमचं जग नाही, मंडप कधी कधी हे वेगळं राहतं म्हणून विचारावं लागतं. श्याम मंडप आणि शिष्टी तुमचं जग, मंडप आणि डेकोरेशन अतिशय छान, काय मंडप गोड आहे, शिष्टीम गोड आहे, चांगलं आहे. तुम्हालाही माझं वंदन. बारकाली भटनं चांगली फिरवले, त्यांनाही वंदन. आमचे ताजनापूरकर मंडळी आलेली आहे बरीच, आमचे प्रवीण दादा आहे, 2-4 वर्ष मी ताजनापूरला कीर्तन केलेली आहे. त्यातून आमचा दत्ता आहे ज्याचं माझ्यावर नितांत प्रेम आहे, आमच्या सगळ्या गुणवंतावर कलाकारावर, त्यालाही माझं वंदन. बसलेल्यापैकी काही मान्यवर मंडळी परिसरातून, भागातून, फुलंब्री तालुका खाली, रत्नपूर तालुका, संभाजीनगर जिल्हा, येथून परिसरातून कीर्तन ऐकण्यासाठी आलेली काही तरुण मंडळी असतील, सगळ्यांना वंदन. बहुसंख्य मातृवर्ग, गावच्या या कार्यक्रमाला चटई उचलण्यापासून तर काल्याच्या दही हंडीपर्यंत ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या प्रत्येकाला मानाचा मुजरा करतो, वंदन करतो, अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. सगळ्यांची नावं आली असं समजतो. एक विनंती आहे, कधी नऊ असतील तुम्हाला कळणार नाही, फक्त एक आहे, सर्वांगाचे कान करून ऐका, येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. तुम्ही बोलले की मला बोलायला सुचत नाही, फक्त तुम्ही सर्वांगाचे कान करून विक्षेप न करता ऐका. विठाला 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 विठाला. आपण जो अभंग निवडलाय तुकाराम महाराजांचा आहे, पाठातला अभंग आहे, सोपा अभंग आहे. जन्म कुणाचा सार्थकी लागतो या पदाचं चिंतन आहे याच्यात. आपण सगळेजण जे जन्माला आलोत ना, तर आपला जन्म सार्थकी लागण्यासाठी आलेली मंडळी आहे. पुन्हा ऐका, हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, वारंवार मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही आणि नित्य मिळत नाही. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडवाले. संत म्हणतात न घडणारा उपाय घडून आलाय, आणि आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला मला हा जन्म मिळाला. तो दौडायचा नाही, तो वायाला घालवायचा नाही. आपण सगळे त्याचा कोळसाच करायला लागलो. माणसं बहुतेक जन्माचा कोळसा करतात, दारू पिऊन करतात, पुड्या खाऊन करतात, कोणाची तरी टोपी आपल्या डोक्यात घालून करतात, आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालून करतात, पण जन्म वायाला घालतात. नका, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार आणि उत्तम साधन मिळवण्याची ताकद या जन्मात आहे. आणि कहे ज्ञान हरी नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान कोठे, आणि कहे ज्ञानची देही घाने देवाचे भजन, याची देही घाने देवाचे भजन, आणि कहे ज्ञान
बाकीच्या जन्मात तुम्हाला हे मिळणार नाही. एक वाक्य सांगू, किशोर महाराज, उद्धव गुरुजी, चंदू नाना, बाकीच्या जन्मात गुण लय चांगले आहेत. माणसापेक्षा पशु पक्षी सध्या खूप चांगले वागतात. तुम्हाला खोटं वाटल माझे, माणसापेक्षा पशु पक्षात चांगले गुण आहेत. तुम्ही समजा संभाजीनगर सारख्या शहरात कधी कधी पेपरला बातमी वाचा, पेपरला बातमी छापून येते, संभाजीनगर शहरात मोठं सोन्याच्या दुकानात दरोडा पडला, म्हणजे पडू नये बरं का, नुसतं आहे का, सोन्याच्या दुकानात दरोडा पडला, पेपरला बातमी छापून आली, काही लाख रुपयाचं कोटी रुपयाचं सोनं चोरीला गेलं, आणि आता त्या दरोड्याचा शोध संभाजीनगरचे पोलीस लावून लावून थकले, म्हणून आता पुण्यावरनं स्पेशल समृद्धी हायवेनं संगमनेर मार्गी पुण्यातले काही पोलीस संभाजीनगरला यायला लागले, आणि त्या सोन्याच्या दुकानात पडलेला जो दरोडा आहे त्याचा शोध आता ते पुण्याचे पोलीस लावणार आहे. आपल्याला बरं वाटतं आता नक्की शोध लागेल व एवढ्या लांबचे पोलीस येणार, हो SBI CBI काय ते ED सगळे पथक येणार, आणि ते आता शोध लावणार. आपण मग त्याची वाट पाहतो, एक महिना जातो, दोन महिने जातात, माझ्याकडे लक्ष द्या, पाच महिने जातात, शेवटी सहा महिने जातात, आणि सहा महिन्यानं पुन्हा चंदुनाना बातमी येते, पुण्याचे पोलीस संभाजीनगरच्या दरोड्याचा शोध लावून थकले दमले हैराण झाले, त्यांना काही पुरावा सापडत नाही, राजीनामा देऊन पुण्याला परत चालले. आता खाली कंसामध्ये बातमी असते, आता जे काम पुण्याच्या विशेष पोलिसाला जमलं नाही ते काम करण्यासाठी, त्याचा पुरावा सापडण्यासाठी, दरोड्याचा शोध लावण्यासाठी नागपूरवरनं विशेष असं श्वान पथक येणार आहे. काय बातमी आली? जे काम विशेष पुण्याच्या अभ्यास करणाऱ्या पोलिसाला जमलं नाही ते काम कोण करणार? आता श्वान म्हणजे कुत्रा, आणि श्वान पथक म्हणजे अनेक कुत्रे. कुत्र्याची गाडी भरली, दोन तीन तासच लागतात आता नागपूरहून यायला. समृद्धी झाला, सनाट गाडी निघाली, आपल्याला वेळ कमी असल्यामुळे गाडी संभाजीनगरला पोहोचली. लाल पट्ट्याचा कुत्रा, पिवळ्या पट्ट्याचा कुत्रा, काळ्या पट्ट्याचा कुत्रा, कुत्रे त्याच्यातून उतरले संभाजीनगरमध्ये, पुंडलिक नगरला, खाली शिवाजीनगरला, गारखेडा परिसरात, इकडं आपल्या फुलंब्री रोडला, सांगवीला, कोरठांच्या भागात, ते मधात काय हर्सुलला, असे कुत्रे सुटले, वास घेत वास घेत वास घेत. कुत्र्यानं एकाच दिवसात त्याचा शोध लावला. पुन्हा पेपरला बातमी आली, जे काम पुण्याच्या पोलिसाला जमलं नाही ते काम श्वान पथकानं एकाच दिवसात केलं. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, जे काम विशेष अभ्यास केलेल्या पोलिसाला जमलं ते काम कुणी केलं? कुत्र्यांनी केलं, बरोबर आहे. कुणी केलं? कुत्र्यांनी. म्हणजे माणसाची जागा कुणी घेतली? बोलत जा बोलत जा. कुणी? कुत्र्यांनी. आणि कुत्र्याची रिकामी झालेली, ती नका घेऊ, त्यानं घेऊ दे आपली, त्याची आपण घेऊ नका. माझी कळलं कळलं, उद्या कळलं बरं काय, काय अर्थ काय, आपण त्याच्या जागेवर जाऊ नका. माझी विनंती काय तुम्हाला, माणसाला जे काम जमलं ना ते कुत्र्याने केलं. तुमच्या घरामध्ये माझ्या महिला बसल्या सगळ्या, बहिणी माझ्या, या छोट्या छोट्या मुली, 12वीत कॉलेजला जाणाऱ्या ज्या मुली असतात ना, यांना ते मांजर पाळण्याचा लय नाद असतो. मांजर मांजर लय आवडतं महिलाला, मांजर ताईला बहिला मांजर आवडतं. मांजर ते मांजराचं एक काय माहितीये का, मांजर कवानीचे तर उद्धव गुरुजी गॅसवर मांडलेलं पातेदातलं दूध पिऊन जातं, आलं की दूध पिऊन जाय, आलं की दूध पिऊन जाय. ते पाळायला मजा वाटते त्याची, पण ते कधी दूध पिईन त्याचं सांगता येत नाही मला. ते असं कायम दूध पिऊन जायचं, शेजारच्या बाईकडे ही बाई जायची, ताई महाराज आली चहा करायचं देता का दूध, भाऊ आला माझा न्यायला मला भाऊबीजीला देता का दूध, रोजच दूध आला, रोजच दूध आला. असं पाच सात वेळेला बिचाऱ्या शेजारची न दिलं, पाच सात वेळेला दिल्यावर ती दहाव्या वेळेला सुद्धा गेली, आणि मग शेजारची बाई रागवली, तिला राग आला, तिचं टेम्परेचर 90 पुढे गेलं. ती म्हटली काय ग भिकारी, भिकारी म्हणलं रिकारचीला राग आला. ती म्हटली बाई मला भिकारी म्हटली, रोजच दूध मागायला येते तुझं, तुला सांभाळता येत नाही का, तुला लाज वाटत नाही का, रोज माझ्या घरी दूध मागायला येते. त्या श्रीमंत बाईला वाटलं बाई एक लोटी भर दूध मागितलं ती बाई मला भिकारी म्हणली, एवढंच कारण झालं, मांजर घरात होतं, मांजर दूध पिऊन गेलं नसतं तर हिच्या दारात जाण्याची पाळी आली नसती, मांजरामुळं कुटाणा झाला. नवरा जसा कामावून आला या मायडीशून, तिने लगेच उठवला, उठा उठा काय हे मांजर गोणीमध्ये घाला,
याची गाठ बांधा, एकदाच गाडीला बांधा, एकदाच इकडं रत्नपूरकडे तरी निघा, इकडं नाही तर तिकडं फुलंब्रीकडे तरी निघा, इकडं तरी चला, सिमेंट रोड झालाय, 2-4-5-7 किलोमीटर जा, इकडंच जाऊ आपण. असं मी कुणा आलो म्हणून इकडचे गाव मला माहिती झाली. किनगाव फाट्याच्या पुढं जा, 2-5 किलोमीटरवर तिथं ते जनार्दन स्वामी महाराजाच्या आश्रमाच्या पुढं थोडा डोंगर आहे, तिथं थोडंसं तळ आहे, त्या तळ्याच्या तिथं काटेरी बाणा ते एकदाचं मांजर सोडून द्या, आणि एकदाचं वापस यावर. या मांजरानं डोकं उठवलंय, मांजरानं मला बोर केलंय, मांजर मला टेन्शन देतंय. बाई म्हणली नवऱ्याला, किशोर महाराज नवऱ्याला लय टेन्शन आलं होतं. म्हटलं बाप रे, अजून मीच माझ्या बायकोला टेन्शन दिलं नाही, मांजर टेन्शन द्यायला लागलं. त्याला नवल वाटलं, व मी माझ्या बायकोला फुलात ठेवलं, मांजर कस काय टेन्शन देतोय. त्याला राग आला उद्धव गुरुजी, त्यानं ते मांजर घातलं गुडीमध्ये, त्याची गाठ बांधली, गाडीला बांधली, दोरीने बांधली, गाडीला किक मारली, आपल्या हायवेला लागला, कच्च्या रस्त्याने थोडा थोडा पुढं सरकत सरकला, त्या हायवेला लागला, त्या काटेरी बाणात गेला, तिथं त्या पाण्याच्या जवळ त्या काटेरी बाणात 8-9 किलोमीटर अंतर कापलं, गाडी लावली, गाडीची कोणी सोडली, मांजर एकदाचं काटेरी बाणात सोडून दिलं, पुन्हा गाडीला किक मारली, एवढ्या चटक्याच्या उन्हात घरी आला, बायकोला आनंद झाला, पाण्यास तांब्या भरून दिला, यानं पाण्यास तांब्या घेतला, असा घोट न घोट तोंडाला लावतो, होटाला पाणी लावलं, पाणी पितो न पितोच त्या उड्यात मांजर दरवाजात हजर. मांजर म्हटलं मी आव म्याव, मी आले. बाई म्हटली घ्या घरात दूध आहे, घ्या कार्यक्रम करून घ्या उरकून. आता मला सांगा, साखरे महाराज कीर्तनाला यायचा तर या संजू भाऊला चौकात उभारावं लागलो. हो रोज 2-2 अभंगावर बोलणारा महाराज हो, 15 वर्ष अभ्यास केलेला हो, इतका रियाज केलेला चंदूनानं, एवढा सागमप म्हणणारा उद्धव गुरुजी किशोर महाराज. एखाद्या गावात आपल्याला जायचं असलं ना, 50 वेळा आपल्याला त्याचा नंबर लिहून घ्यावा लागतो, 50 वेळा आपल्याला त्याचा पत्ता लिहून घ्यावा लागतो. गुगलवर बी तिथं गेलं तरी गुगल तिथं येत नाही. कल्पना करा, मॅप लावू द्या तरी सुद्धा आपली बुद्धी चालत नाही. मांजर कुठंही सोडा, परत तुमच्या घरी येतंय. म्हणजे माणसापेक्षा चांगला गुण आहे की नाही मांजरात, व्हायचं का मांजर व्हायचं? हो, कुत्र्यामध्ये चांगला गुण आहे माणसापेक्षा, व्हायचं का? नको महाराज. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग. मी कशासाठी सांगतो, माणसापेक्षा चांगले गुण आहेत पण अनेक हे ज्ञान नाही कोठे. सावता महाराजाचं चरित्र मांजर ऐकू शकत नाही, ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र कुत्रा ऐकू शकत नाही, गाढवत ऐकू शकत नाही. जे ऐकत नाही ते तुम्ही समजून घ्या. अर्थ असा आहे की मी कशासाठी सांगतो, पुन्हा ऐका, याच्यासाठी सांगतो, माणसापेक्षा चांगले गुण आहेत पण माणसाच्या जन्मात संधीचं सोनं करण्याचा गुण आहे, तो बाकीच्या कुठंच नाही महाराज, कुठंच नाही. बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. महाराज म्हटले तुम्हाला संचित मिळालंय, पूर्व पुण्याईन नरजन्म मिळालाय, वायाला घालू नका, जन्माच्या संधीचं सोनं करा. काय केलं पाहिजे महाराज? बालपणात जर तुमची पोरं असतील आयांनो, तर बालपणामध्ये संस्कार हे बालपणाच्या संधीचं सोनं आहे. तरुणपणात तुमची पोरं असतील, तरुणपणामध्ये त्याग हे तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारे झालात, म्हातारपणामध्ये भजन हे त्या म्हातारपणाच्या संधीचं. एक एक मिनिटात सांगतो मी तुम्हाला. तुमची मुलं बालपणात आहेत ना, मग बालपणातल्या पोरांना मंदिरात आणलं पाहिजे, त्याला हनुमंतराय दाखवले पाहिजे, त्याला किशोर महाराजांचं हे दुःख भंजन ऐकवलं पाहिजे, त्याला सावता महाराजांचं दर्शन झालं पाहिजे, विठ्ठल रुक्मिणी त्यानं पाहिली पाहिजे, आपली अनादी अंबिका भगवती. तुमच्या गावाला किती गोड मंदिर आहे, एवढी छान मंदिरं बांधणारं गाव आहे, मग त्याला तुम्ही मंदिरात नुसते मंदिरं नका बांधू, तुमच्या पोराच्या करंगुळ्या धरून त्याला मंदिरात आणा. का? बालपणामध्ये जर तुम्ही त्याला मंदिरात आणलं, मग त्याच्या गळ्यातली माळ निघत नाही, तो संस्कारी होतो, तो पुड्या खात नाही, व्यसनी होत नाही. का? बालपणातले संस्कार हे बालपणाच्या संधीचं सोनं असतं. अशा 3 माता आहेत आपल्या देशात, त्यांनी संस्कार केले. त्याच्यातली पहिली माता आहे आमच्या पुराणात, दुसरी माता इतिहासात. पहिली नाव आहे तिचं मदालसा. 4 लेकरं होती तिला, माझ्याकडे बघा, 4 लेकरं होती. 4 लेकराला पाळण्यामध्ये टाकलं आणि झोके देताना शिकवायला लागली. हा देह नाशिवंत मळ पुत्राचा बादा, हा देह नाशिवंत वरी चर्म घात दे कीटकांचा सांगा, वरी चर्म घात दे रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा रव रव दुर्गंधी रे, स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा, स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा, पर्यंत मदालसा स्वं जो जो रे बाळा, पर्यंत मदालसा पर्यंत मदालसा स्वं
जो जो रे बाळा पर्यंत मदाल सा मदाल सा मदाल सा पाळण्यामध्ये पाळण्यास शिकवते आई जा प्रपंच जरी सुख जोडे तरी का अशी भीती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते कावेळी म्हणावे पाळण्यामध्ये म्हणते जा राजा जा संन्यासी बन साधू बन जनार्दन स्वामी सारखा बन नातराया बन पाळण्यामध्ये आई शिकवते संस्कार दिले तिनं लेकराला मदालसा दुसरे एक जिजाऊ नावाची माता आहे शिवरायांना घडवलं चौकात पुतळे शिवाजी महाराजांचे गावात पुतळे शिवाजी महाराजांचे कुणी खिशात कुणी बिल्ला लावलाय कुणी शर्ट घातलंय का शिवाजी महाराज आवडतात समाजाला माळ्याला आवडतात धनगराला आवडतात सगळ्याला का आवडतात त्याचं कारण आहे त्यांच्या आईनं त्यांना बालपणात संस्कार दिले ऐका रे एक धनगर समाजाची अहिल्याबाई झाली ती नुसती धनगराची नाही बरं सगळ्यांची आहे ती अहिल्यादेवी होळकर आहे तिनं लेकराला हत्तीच्या पायाखाली घातलं कायम ध्यानात ठेवा याच्यासाठी सांगतो बालपणात आपल्या लेकराला संस्कार दिले पाहिजे बालपणाच्या संधीचं सोनं संस्कार आहे आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शूर आम्ही सरदार भाला काय कुणाची भीती पुढे घडतात अशी मुलं कुणाच्या पोटात जन्माला येतात भगतसिंह कुठे येतो जन्माला आईच्या गर्भात उमगली संस्कारानं जन्माला येतात बालपणामध्ये संस्कार द्या तरुणपणामध्ये त्याग करा ज्ञानोबाईंचा त्याग तरुणपणातला आहे सावता महाराजांचा त्याग तरुणपणातला आहे तुकाराम महाराजांचा त्याग तरुणपणातला आहे हो त्या कैकेयीनं पहिल्या वरानं भरताला गादी मागितली दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला बरं का 14 बरस राम वनवासी राघवा हे रामा तुला 14 वर्षाचा वनवास काय शिकायला मिळतं बघा या मृत्यू लोकात देव जरी जन्माला आला ना देव बाजार सांगवीकर ऐका बरं माझं आहे तर त्याच्याही जीवनात चढ उतार आहे देवाच्या जीवनात जर चढ उतार आहे तर आपलं जीवन सामान्य आपल्याला हे चढ उतार पाहायला मिळतात सकाळी बाप म्हणतोय राघव तुला राजगादीवर बसायचंय तुला युवराज बनायचंय या अयोध्येचं मालक बनायचंय ऐक रे राघव राजगादीचा वारस तू आहे सकाळी तुझा राज्याभिषेक करायचाय बाप सांगतोय आणि संध्याकाळी त्याच रामाला कैकेयी माता म्हणते बघ राघव तुझ्या बापानं तुला दिलं होती राजगादी पण मग तुझ्या बापाकडे माझे 2 वर होते त्याच्यातल्या पहिल्या वरानं मी भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला तुला 14 वर्षासाठी वनवास आहे कसारे मला टाकून गेला कसारे मला टाकून गेला राम कसारे मला टाकून गेला राम रामा विन जीव होतो रामा विन जीव हा हे रामा विन जीव हे व्याकुळ रामविन जीव व्याकुल हो रामविन जीव हे व्याकुळ होतो
हे रामा भी व्याकुळ व्याकुळ होतो सुचत नाही रामा विन जीव व्याकुळ होतो हे सुचत नाही का रे सुचत नाही का जोशींनी गायलेली रचना आहे. कशासाठी सांगतोय? विश्वाचा मालक आई वडिलाचं वचन घेऊन वनवासामध्ये निघून जातो. लक्ष द्या, प्रभू रामचंद्र निघून गेल्यावर भरत परत येतो. तर तो भरत माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास मागितला. या देशातला पहिला भाऊ आहे बघा, पहिला भाऊ आहे. त्यानं आपल्या भावासाठी आईला श्राप दिला. काही काही चांडाळणी पापिनी, हे मा मी तुला कधी आई म्हणणार नाही, तुला कधी आईच म्हणणार नाही असा श्राप दिला. गादी सिंहासनामध्ये भरली, रथ सगळी अयोध्या सिंहासनामध्ये भरली. देशातला पहिला भाऊ आहे, आपल्याला गादी मिळून सुद्धा भावाला घेऊन निघाला. नाही तर आपला भरत आहे नदीकून वाटणी घेतो, आपल्याला डोंगराकडली देत. आपला भरत लय भारी, संभाजीनगरचा बंगला त्याला घेतो, सांगवी बाजारचं पडलेलं घर आपल्या वाट्याला लावतो. असा भरत नाही महाराज. तो काय भरत आहे महाराज? भरत चला रे अपने राजा को मना, भरत चला रे अपने भैया को मना, भैया को मना ले राजा को मना ले, राजा को मना ले भैया को मना ले. भगत चला रे प्रभू भरत चला रे अपने राजा को मना. घेऊनच निघाला उद्धव गुरुजी, गादीच घेऊन निघाला. निघाला गादी घेऊन प्रभू रामचंद्र तिकडे पोहोचले होते. भरत इकडून निघाला. ज्या वेळेला भरत पोहोचला ना, त्यावेळेला माफी मागायला लागला. प्रभू मला माफ करा, माझ्या आईला माफ करा, ही गादी घ्या, परत चला, परत चला, परत चला. आता काय हरकत आहे प्रभूला यायला? ज्याच्यासाठी गादी मागितली तो म्हणतो परत चला. बरं, ज्या आईनं मागितली ती म्हणते मला माफ कर, परत चला. मग प्रभू रामचंद्राला यायला काय हरकत आहे? त्यावेळेला प्रभू रामचंद्रानं त्या भरताला एक उपदेश केलेला आहे. तो उपदेश कायम ऐकायचा सगळ्यांनी. ज्याला दुःख झालं, टेन्शन आलं, लई कस तरी वाटायला लागलं, जीवन जगू नये वाटाणं, बरं का? ज्याला आत्महत्या करावं आता इच्छाच झाली, त्यानं हे कायम ऐकायचं, बरं का? ज्याला माझंही आहे आणि गदी माडगुळकरानं लिहिलेलं आहे आणि सुधीर फडकेनं गायलेलं आहे गीत, रामायण आहे, फार सुंदर शब्द आहेत, ऐका. दैव जात दुःखे भरता, भरत असं नाराज होऊ नको, म्हटलं असं दुःख करू नको, गादी मिळाली नाही मला, मला वनवासात यावं लागलं, नाराज होऊ नको. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा,
खरंच सांगतो, कधी कोणावर जळू नका, कधी कोणाची बरोबरी करू नका, कधी कोणाचे पाय ओढू नका. एखादा श्रीमंत होत असेल तर त्याचं प्रारब्ध आहे, एखादा गाजत असेल तर त्याचं प्रारब्ध आहे. नका कोणाचे पाय ओढू. महाराज माय कई कईना दोषी नव्हे दोषी तात. बिको थोडं कमी ठेव. माय कई कईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषणा कुणाचा, दोषणा कुणाचा. दोन गोष्टीतून कुणी चुकत नाही बघा, बाजार सांगवी कर माझं घरी घेऊन जा. दोन गोष्टीतून कुणी चुकत नाही तरुणांनो, एक म्हातारं होण्यातून कुणी चुकत नाही. किती सुंदर दिसा तुम्ही, किती भारी दिसा, पण तुम्ही तरुणपणात दिसता. म्हणून बघा तरुणपणात काही काही पैलवान फोटो काढतात, हे असं उभं राहून मिशीला पिळा देऊन असं उभं राहून फोटो काढायचे. आता सध्या सेल्फी आल्या, आपण फोटो काढतो, ते फोटो काढून घरात लावतो आपण. हो आणि मग म्हातारं झाल्यावर त्याच्याकडे पाहतो, काय होतास तू, काय झालास तू, खोबऱ्याची वाटी झाली अशी मुख होत की नाही. भरताला सांगतात राम प्रभू, नाराजच हो नको भरत, कायम ध्यानात ठेव. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दोन गोष्टीतून कुणी चुकत नाही बघा बाजार सांगवी कर, एक म्हातारे होण्यातून चुकत नाही, आणि नाही म्हातारे झालात तर मरणातून कुणी चुकत नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषणा कुणाचा, दोषणा कुणाचा. भरत एखादं वंडक बाजार सांगवीच्या सिल्लोड फुलंब्री खुलताबाद भागातून रत्नपूर भागातून असं वाहत वाहत नदीमध्ये जातं, एखादं आमच्या बीडकडनं गोदावरीमध्ये येतं, आणि दोन वंडक्याची भेट आंध्र प्रदेशातल्या सागरामध्ये होते. दोन वोंड क्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषणा कुणाचा, दोषणा कुणाचा. जा अयोध्येत हो तू राजा रंकमी बनीचा, 14 वर्ष तू राजगादी सांभाळ. 14 वर्ष मी वनवासामध्ये राहणारे का प्रभू, का वनवासात, मला तरुणपणामध्ये त्याग करायचा आहे. बघ भरत, तरुणपणात रामाचा त्याग आहे, तरुणपणामध्ये लक्ष्मणाचा त्याग आहे, तरुणपणात भगतसिंहाचा त्याग आहे, तरुणपणात चंद्रशेखर आझादाचा त्याग आहे, तरुणपणात शिवाजी महाराजाचा त्याग आहे, तरुणपणामध्ये शंभूबाळाचा त्याग आहे. किती कथा सांगू, हो तुम्हाला पाठ आहे. तरुणपणामध्ये त्याग हे तरुणपणाचं संधीचं सोनं आहे, बालपणामध्ये संस्कार हे बालपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारे झालात आता तरी ऐका. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. आता तरी ऐका, म्हातारपणामध्ये भजन करा, नका करू नाश. आयुष्याचा नका करू नाश, टाळ टाळ हो आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश,
तरी पुढे हाच उपदेश नक करू नका आयुष्याचा सकळांचा माया आज बर्बाद करू नका, जाळू नका, त्याला कधीच कोळसा करू नका. मिळालेलं आयुष्य संधीमध्ये घालवा. संधीचं सोनं केलं की जन्म सार्थकी लागतो. महाराज तुमच्या तुम्ही आमच्यासाठी सांगितलं, तुम्ही केलं जन्माचं सोनं म्हटले, मग जन्म मिळाला. आणि पहिलं काम केलं कामक्रोध बंदी खानी, तो कामने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कामक्रोधावरती विजय मिळवला. दोन नंबर शरीरावरती विजय मिळून जगावर विजय मिळवला. तीन नंबर काळावरती विजय मिळवला. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. ज्ञानोबा तुकोबांनी काळावर विजय मिळवला. सावता महाराजांनी देवावरती विजय मिळवला. माझा ऐका, मी पुढे सावता महाराजांचं चरित्र सांगणार आहे तुम्हाला. ऐका ऐका, ज्या दिवशी असं तुम्ही करता की नाही, हो सोपं आहे का महाराज, जग जिंकणं, जग जग इथं गाव ऐकणं महाराज, आपलं घर ऐकत नाही आपलं घर महाराज, बायको पाणी आणून देत नाही आपल्याला, कधी तालुका ऐकणार आपलं, कधी जिल्हा ऐकणार, कधी राज्य ऐकणार, कधी भारत ऐकणार, कधी जग ऐकणार. पण अशी माणसं आहेत बघा जग जिंकलेली, काही माणसं आहेत महाराज जग जिंकलं हो त्यांनी. तुम्हाला सांगू कोणी जिंकलंय जग? आमच्या संतांनी जिंकलं हो महाराज जग. या जगात संता एवढं जग कुणाला जग जिंकता आलं नाही. तुम्हाला कसं सांगतो ऐका, भारत देशाचा आपला जसा सगळ्यात मोठा देश आहे आपला चीनच्या, आता चीनलाही मागं टाकतात, तसा एक अमेरिका नावाचा देश आहे आपल्या जगामध्ये, महासत्ता देश आहे. आपल्याकडं 4G नेट आहे बघा, 4G बरोबर आहे. अजून 5G आलं का इकडं? आले चालतंय 5G. असं 2-4 वेळेला बिंगतन मग एक फोटो डाउनलोड होतो होता. अजून असंच नेट आहे आपल्याकडे गुरुजी, 2-4 वेळेला बिंगत राहतं आणि मग एक फोटो डाउनलोड होतो. अमेरिकेला चंदूनाना 18G 18, 4 कुढं 5 कुढं 18 कुढं, आपल्यापेक्षा 15 पट पुढं देश अमेरिका आहे. आपल्याला एक समृद्धी झाला एक तर 2 तासात महाराज नाशिकून यायला लागले बरं का, पूर्वी 5 तास लागायचे. एकच समृद्धी झालं, असे सगळे समृद्धीच रोड आहेत बाबा तिथं अमेरिकेला. आपल्याकडे लाईट जाते, लाईट अचानक कधी जाईल सांगता येत नाही, जनरेटरला सावधच राहावं लागतं का, कधी जाईल सांगता येत नाही लाईन बरं का. आपल्याकडे लाईट अजून अमेरिकेत लाईट कधी जात नाही. आपल्याकडे दुष्काळ पडतो बरोबर आहे. आता यावर्षी कमी पाऊस झाला, अजिबातच नाही झाला काही काही ठिकाणी, दुष्काळ पडला. पिण्याच्या पाण्याची अवस्था आता डिसेंबरपासूनच टँकर लावावी लागते अशी परिस्थिती आपली. अमेरिकेला 11 वर्ष जरी दुष्काळ पडला, 11 वर्ष प्रत्येकाच्या नळाला पाणी येईल अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे. तुम्हाला तुम्हाला कसं काय माहिती, मी काही गेलो नाही तिकडं, माझा एक मित्र आहे, आम्ही वर्गात शिकायला बरोबर होतो किशोर महाराज सारखा आम्ही, तो ते गाळात गेवरायला शिकता शिकता मोठा साहेब झाला आणि त्याला तिथं ड्युटी लागली ते तिकडे शिकायला. फक्त दिवाळीला येतं 15 दिवस वर्षातून तेवढेच, आलं की माझ्याबरोबर गाडी 2-4 दिवस राहत, त्याला लई आनंद आहे कीर्तनाचा. फार मोठा साहेब झाला, कंपनी टाकली त्यानं, तो मला सांगत असतो असं आल्यावर. त्यानं मला एक मशीन सांगितलं गुरुजी, म्हणजे अमेरिकेनं आता एक मशीन काढलं गेल्या वर्षी, कोणतं माहिती आहे का, बुटाला पॉलिश करायचं. बुटाला पॉलिश म्हणजे तुम्ही आता बाजारात गेले सांगवीचं, बाजार सांगवीचे प्रसिद्धचे 40 खेडे तुमच्या गावाला, चांभाराकडे गेले, बुटं चांभाराकडे दिले, चांभारानं त्याला असा बूट पॉलिशला कलर आणला, तुम्ही 30 रुपये, सध्याचा भाव 30 रुपये, तो बी ध्यानात ठेवावा लागतो बरं का, 30 रुपये मागचा भाव नाही सांगायचा, आताचा ताजा बरं का. ना ना, 30 रुपये दिले, बुटं पायात घातले, निघाले. तसं नाही तिकडे, मग पायात बुटं घालायचे, चौका चौकामध्ये बूट पॉलिशच्या मशनी आहेत. मशनी कशा आहेत तुम्हाला सगळ्याला माझ्याकडे बघावं लागेल, आता ऐका इकडं बघा मशीन कशी आहे. पूर्वी आहे ना संभाजीनगरच्या सिडको बस स्टँडला किंवा मध्यवर्ती बस स्टँडला तुम्ही कधी गेले असाल तर तिथं वजन काटा असायचं, असं चक्कर फिरायचं रंगीबिरंगी, आपण त्याच्यावर उभं राहिलं की ते चक्कर थांबायचं, मग आपल्या खिशातला आपण 1 रुपया टाकला की वजनाची चिठ्ठी यायची, आपलं 80 येतं 70च यायची, असं ते मशीन होतं की ना, आता बंद झाले ते. तसं मशीन आहे किशोर महाराज, पायात बुटं घालायची आणि चौका चौकात तुम्हाला पॉलिश करायला मशीन आहे. माझ्याकडे बघा त्याची शिष्टी माशी, समजा पायात बूट घातला तुम्ही आणि बुटासहित असा पाय लक्षात आहे असा मशनीवर मांडला, इकडे माझ्याकडे बघा बुटासहित असा मशनीवर पाय मांडला तुम्ही, शिष्टी माशी आहे, बुटाचा पाय पडला, अरे मी पडलं थांबा, बुटाचा पाय पडला, हातून आपोआप ब्रश होतो उद्धव गुरुजी, असा पाय ठेवल्यावर नाही येत, बुटाचा पाय मांडला हातून ब्रश येतो, चकाट पॉलिश करतो चारी बाजूनी, पॉलिश झाली पाय काढून घ्यायचा, दुसरा पाय मांडायचा, दुसरा पाय मांडल्यावर आतून ब्रश येत नाही, आतून एक बेल्ट येतो, बेल्ट पायाला अशा हुका लावतो मागून, किती पाय काढा निघत नाही, का माहिती का, फुकट नाही
तुम्ही करून जाता ना तसंच. बेल्ट कशासाठी माहिती का? तुमच्या खिशात हात घालायचा, एक डॉलर काढायचा. आपले 90 रुपये म्हणजे त्यांचा एक डॉलर. वरून असा गोल आकाराचा कप्पा आहे, त्याच्यात तो डॉलर पडला रे पडला की बेल्ट निघून जातो, मग ब्रश येतो, चकाट पॉली चलो. असं मशीन आहे. त्या माझ्या मित्रानं सांगितलं मला, इतकं भारी मशीन अमेरिकेने काढलं पण ते फसले म्हटले काढून. कसं काय म्हटलं, आपल्या भारतातला एक जण तिकडं फिरायला गेला, आपल्या त्यात मराठवाड्यातला गेला तिकडं फिरायला. फिरायला गेल्यावर त्यानं पाहिलं या चौकात मशीन, त्या चौकात मशीन, त्या चौकात मशीन, लोक बूट पॉलिश करतात. त्यांनी लक्ष दिलं. त्यानं काय केलं माहिती, उद्धव गुरुजी किशोर महाराज, त्यानं काय केलं, त्या भारतातल्या हुशार माणसानं पहिला पाय असा पहिला मशीनवर मांडला, पॉलिश करून घेतला, दुसरा तिथं मांडलाच नाही त्यानं. वा वा, काय तुम्हाला लवकर कळलं राव हे. वा वा, हे तुम्ही बाजारातली व्यापारी माणसं आहेत महाराज, हुशार माणसं आहे, गावच भारी आहे हे. ऐका ऐका, पहिलं संजीव भाऊ त्यानं पहिला जिथं मांडला तिथं दुसरा मांडलाच नाही, दुसरा दुसऱ्या मशनीवर मांडला. फुकटम फाकटम पॉलिश झाला, बेल्ट लागला नाही, डॉलर लागला. ते भारी देश आहे पण हुशार आपल्याकडे. हुशार म्हटलं की भारत देश, हुशारीला डोकं नाही लावा. आपले माणसं फसवायला अरारा ताकदच नाही आपल्या आपल्या भारतात. ते जन्माला ते बाकी कुठं नाही मान, बुद्धिमान लोक भारतात मान. मी कशासाठी, एवढा श्रीमंत देश अमेरिका, बूट पॉलिशचं मशीन काय, समृद्धी हायवे काय, नेटला रेंज काय, पण ऐका, एवढा श्रीमंत देशानं माझ्या तरुण मुलींनी तरुण मुलांना ऐका शिकणाऱ्या, इंग्लिशमध्ये ज्ञानेश्वरी तयार केली, इंग्लिशमध्ये. आणि तिकडचे लोक इंग्लिशमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लागली, त्याच्यावरून बोटं फिरवायला लागली, आणि माऊलीची अक्षर वाचून त्याचा शोध लावायला लागली. विश्वाची माऊली आईशी तुझी ख्याती. ज्ञानेश्वरी अमेरिकेत गेली, अमेरिकेत लोक वाचायला लागली, त्याचे शोध लावायला लागली. थोरपणा पराची सांडी जे, उत्पत्ती आघवी विसरी जे, जगा धाकुटे होई जे, तय जवळी कमाजी, एक एक ओवी वाचायला लागली. देवा तुची गणेशू, सकल अर्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी, हो शब्द ब्रह्माशेष, त्याची मूर्ती सुवेश. पाठचे आता आपल्या सगळ्या अशा ज्ञानेश्वरीच्या ओव्या तिकडे गेल्या, आणि मग कोण म्हणणार नाही जग जिंकलं. आपले ग्रंथ परत, तुकोबऱ्यांचा गाथा 4 भाषेत आहे, नुसता मराठीत नाही आहे, तुकोबऱ्यांचा उर्दू आहे, ऐका तुकोबऱ्यांचा गाथा तामिळमध्ये आहे, तुकोबऱ्यांचा भाषा गाथा कन्नडी भाषेत आहे. तिकडचे तेलंगणातले लोक कन्नडी भाषेत आपले अभंग गातात. म्हणजे बघा, परराज्यात, परधर्मात, परसंस्कृतीत आपलं ग्रंथ नेऊन घातले, जग जिंकलं. आणि मग त्यांना म्हणता येतं, काय म्हणता येतं पुढं सांगतो. जग जिंकलं, 2 नंबर शरीर जिंकलं, 108 वेळा एक माणूस पैठणचा नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला, माफ केलं त्याला. उकलतं पाणी तुकोबऱ्यांच्या अंगावर एका बाईनं टाकलं, माफ केलं. झोळी फाडली ज्ञानोबांची, काल तुम्ही चरित्र ऐकलं, माफ केलं. ऐका, सगळ्या संतांनी कामक्रोध जिंकले, कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता, कामक्रोध लोभ निमाले, ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. जगही जिंकलं, शरीरही जिंकलं, आणि जगाला उडवणारा काळ जगा काळ खाये, आम्ही माथा दिला पाय. संजीवन समाधी ज्ञानोबऱ्यांची, वैकुंठ गमन तुकोबऱ्यांचं, संजीवन समाधी सावता महाराजांची. जग जिंकलं, शरीर जिंकलं, आणि काळही जिंकला. मृत्यू लोका जन्म झाल्यावर एवढ्या गोष्टी जिंकल्यामुळं तुकाराम महाराज म्हणायला लागले, अभंगाचं पहिलं जा yeah!
महाराज. अभंगाच्या ग्रंथ तयार केले, जग जिंकलं, कामक्रोध जिंकले, शरीर जिंकलं, काळ जिंकला, मग म्हणताल जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. म्हणाल महाराज एवढ्या वेळचं तुम्ही सांगता पण हे आम्हाला जमणार नाही, आम्हाला तेवढा वेळ नाही. कधी आम्ही संस्कारण, कधी त्यागन, कधी वनवासन, कधी ग्रंथ, नारा आमचं जीवन अवघड आहे महाराज. आम्हाला प्रत्येक पदोपदी संसारासाठी जगावं लागतं. मग आता ऐका, तुम्हाला संसारातच जन्म सोन्याचा करायचा असेल तर तुम्हाला संत शिरोमणी सावता महाराज शिकावे लागते. खरंच सांगतो, कुणी जन्म सोन्याचा केला ऐका ऐका. धन्य ते आरण रत्नाची ते खान, धन्य ते आरण जन्मला निधान, सावता तो सावता साग प्रेमाचे आगर, सावता साग. कोण सावता महाराज? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, कोण साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर. ओ सावता सागर, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला माळियाचा सावता सागर. प्रेमाचे आगर सावता सागर. एवढ्या एका अभंगामध्ये सावता महाराज किती गोड असतील लक्षात घ्या. सांगू तुम्हाला महाराज, तुम्ही खूप चांगलं काम केलंय. तुमच्या पत्रिकेला मी पाहिलं, सगळ्या संतांच्या चरित्राचा विषय दिलाय तुम्ही कीर्तन करा. काय चांगलं गावे ना महाराज. एक जगात वाक्य ऐका फार महत्वाचं, तुम्हाला जीवनात उद्धार करायचा असेल ना तर संत कथेशिवाय उद्धार होत नाही. खरंच सांग, हरपले आपण पे पावे तय संता ते पाहता घिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. कायम ऐकलं पाहिजे महाराज, कायम म्हटलं पाहिजे. सावता सावता ज्ञान देव नाम देव सावता, कायम म्हटलं पाहिजे प्रत्येक संतांनी. असं आहे ना बरं का, संत हे काही एका जातीचे नसतात. हे डोक्यातून काढून टाका तुमच्या. नामदेव महाराज शिंपी आहेत म्हणजे शिंपी समाजाला अभिमान असला पाहिजे, पण शिंपी समाजासहित ते सगळ्या महाराष्ट्राचे आहेत. हो तुकाराम महाराज कुणबी मराठा आहेत, मग काय ते नुसते कुणबी मराठा नाही, त्यांनी माळ्याला ग्रंथ दिले, सगळ्याला दिले. तुम्हाला एक वाक्य सांगू, तुम्हाला सावता महाराजच कळायचे असतील तर गळून गळून घ्या माझं वाक्य. हो जगामध्ये कोरोना आलता, कोरोना तुमच्याकडे आलता, कोरोना सगळंच बंद होतं. आमचे किशोर महाराज बंद, मी बंद, हे बंद, नानाच्या लग्या बंद, पेटी बंद, सनईवाला बंद, तुम्ही बंद, विनयवाला बंद, पारायणवाले बंद, संन्याशी बाबा घरात, मी म्हणजे ते आश्रमावर, आम्ही घरात, काही नाही महाराज. व्यापारी घरी, निदान फक्त किराण दुकानदारवाल्याचं थोडं बरं होतं, त्याला 2-3 तास भेटेल. आणि त्या दुकानदाराला महाराज ते त्यांनी गायछाप 10 रुपयाली 10-40 विकली महाराज. गायछाप 40 झाली होती, बऱ्याच जण त्याच्या सुटून गेली, माग झाली म्हणून बरं झालं. मी कशासाठी सांगतो, ते काळात ते प्रत्येकाचं असतंच महाराज ते. आणि ते लोक म्हणायचे किराणा आणि त्यात काही कोराणा. कोरोनाच्या काळात किराणावाल्याने बिल्डिंगच बांधली महाराज, मालच तेवढा प्राप्त झाला. काही विकायचा तो, बाटल्या सुद्धा आमच्याकडे काही काही नाही, किराणा तिकडे बाटल्या बाटल्या भेटत नव्हत्या, किराणा तिकडे महाराज. 10 ब्रिस्टॉल 20 विकली, 20 गोल्ड फ्लॅग, केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोल्ड फ्लॅग क्लासिक उडंगण पणामा कोंबडा एका दमात 200 सांगेल मी तुम्हाला. ऐका ऐका, मग ते कोरोना आलता सगळं बंद, काम बंद, धंदे बंद, काय महाराज परेशानी. आणि त्या कोरोनाच्या काळात प्रत्येक माणसाला टेन्शन आलं महाराज. हो आता महाराजाला वाटायला लागलं माझे कीर्तन होतील का नाही, काय कर वाटतं आता मी कधीच, म्हणजे पैशामुळं नाही बरं, आम्हाला याशिवाय करमत नाही. एक मला खरं सांग, हे पैशामुळं नाही, हे जर केलं नाही ना तर आम्ही जगू शकत नाही. किशोर महाराजांनी जर गायलं नाही ना त्यांचं मन कुठंच लागणार नाही. मी जर बोललो नाही ना समाजात करमणारच नाही. मी फक्त एकच दिवस सुट्टी घेतली होती दिवाळीला, मला एक दिवस वर्षासारखं वाटलं. रोज 1000 किलोमीटर फिरणारा महाराज आहे मी गाडीमध्ये. असे असे आमचा गणेश ड्रायव्हर आहे त्याला विचारा, वेळच नाही. मग 25 मे पर्यंतच्या रात्री गेलेले आहेत माझे. मी अभिमान नाही सांगत तुम्हाला माझं, रोज 2 कीर्तन आहेत, जागाच नाही डायरीमध्ये. एवढी कीर्तनं करतो, फक्त एक दिवस दिवाळीच्या दिवशी घरी होतो, थोडी मला करमलं नाही. मग माझ्या लक्षात आलं, हे तुम्ही लगेच म्हणाल तुम्हाला काय कमी आहे महाराज,
असं डोकं नकारलं त्याच्यामुळं नाही, हे महाराज जगू शकत नाही, गाण्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही खरं सांग पैसे नाही दिले आणि जर कोरोनाच्या काळात कोणी कीर्तन ठेवतो म्हणलं ना तर उड्या मारील माणूस महाराज, अशी अवस्था झाली होती. त्या काळामध्ये ऐका जरा, त्या काळात सगळं टेन्शनमध्ये, कंपनीवाला म्हणायचं कोट्यावधी गेले, कोणी म्हणायचं लाखावधी गेले, इतक्या टेन्शनमध्ये सगळे आले. आणि त्या काळात ऐका, फक्त एकच संताचा अभंग कामी आला, ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. सांगा ना महाराज कोणता अभंग कामी आला, ऐका. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. बारीक हा, किती गोड अभंग आहे ऐका. चंदू नाना आहेत वाजवायला, तुम्ही सगळे सावता महाराजांचं चरित्र आज ऐकताय. प्रत्येक संताचं चरित्र जर दिलंय तर संतांनी आपल्याला काय शिकवलं, संतांनी आपल्याला काय दिलं, सावता महाराज नेमके कोण होते, काय सावता महाराजांनी आपल्याला शिकवलं. जगातल्या प्रत्येक माणसाला हा अभंग ऐकायचा, कायम ऐकायचा. दुःख झालं, वाईट झालं, काही संकट आली, कायम ऐकायचा. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. असा काळ आलता, असा काळ, असा काळ सगळं बंद होत, काही सुचत नव्हतं, असं होतं की नाही. कोण दिवशी बैसोनी हातीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार. एखाद्या दिवशी तुमची पालखीतून मिरवणूक निघेल, एखाद्या दिवशी किशोर महाराजांना लोक घोड्यावर बसवतील, मीच बसवणार. एखाद्या दिवशी कीर्तनकार हत्तीवर बसल, एखाद्या दिवशी तुमची मिरवणूक निघेल, क्रेन मध्ये दहीहंडी, कधी कधी हेलिकॉप्टर मधून महाराजाला आणतील, असं मिळतं की नाही. मग कधी कधी कोरोना येतो, सगळ्याला घरी बसावं लागत. कोण दिवशी बैसोनी हातीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार, कोण दिवशी पायीचा चाकर, कोण दिवशी पायीचा चाकर, चालत जावे, चालत जावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कधी कधी काय खावं याची पंचायत होते. आज पंगत आहे आमच्या संजू भाऊची, कालची पंगत वेगळी, आजची पंगत वेगळी, उद्याची पंगत वेगळी, हे बाजार सांगवी पंक्ती घालायला लागली. काय सप्ताह चाललाय, किशोर महाराज, उद्धव महाराज, चंदू नाना, हे वातावरण कधी साडेआठ वाजले कळालं नाही. अजून नुसतं एकच अभंग चाललाय, एकच चरण झाले, इतका वेळ कीर्तनात जातो आहे का, इतकं गोड आहे. आणि मग काय खावं याची पंचायत. काय काय, कोण दिवशी करोनी याची मन, तर कोण दिवशी घरात नाही धान्य. प्रारब्ध असं येत कधी कधी घरात काय खावं याची पंचायत. कधी कधी श्री बालाजीचा बेत, श्री बालाजी माहितीये तिरुपतीला आहे, श्री बालाजी श्रीमंत देवे. आणि श्री बालाजीचा बेत म्हणजे श्रीखंड, श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. बासुंदी खाऊ का लाडू खाऊ, कडी वडू का आमटी वडू, असं कधी कधी होत. कोण दिवशी करुणियाची मन, कोण दिवशी घरात नाही धान्य, कोण दिवशी द्रव्याची साठव. कधी कधी एवढे पैसे, कधी कधी एवढे पैसे असायचे, चार चार पाच पाच, चार पाच 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 करतो ना एका एका दिवशी, तीन तीन करतो ना कधी. कोणे दिवशी द्रव्याची साठव, कोठे साठवावे, कोठे साठवावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. आपल्या सगळ्याच्या जीवनातलं सत्य आहे का, सत्य. शेट असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, सगळ्याचं काय होणार आहे. कोण दिवशी यम येतील चालून, कोण दिवशी प्राण जातील घेऊन, कोण दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे, एकटे राहावे, समयासी सादर भावे, समयासी
सादर व्हावे. सावता महाराजांची शिकवण आहे बरं काय. काही नाही काही नाही माझ्याकडे बघ. मी कशासाठी सांगतो, ही सावता महाराजांचा अभंग आहे की आपण जगामध्ये प्रयत्न केला पाहिजे. कोण दिवशी होईल सद्गुरु कृपा, कोण दिवशी चुकतील जन्म मरण खेपा, कोण दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे, दर्शन द्यावे समयासी सादर भावे. अभंग शिकवतो आपल्याला सावता महाराजांचा की दुःख जरी आलं, संकट आले, चढ उतार आले, हे संतांचं चरित्र आहे महाराज. किती गोड शिकवलं. सावता महाराज वारीला जात होते बरं. अरे दादांनो, कोणीतरी माझी क्लिप तुमच्या गावातून फिरवली त्या की बुवा सावतनी फार चांगली क्लिप आहे, ती शिकण्यासाठी आहे. ऐका, सावता महाराज वारीला जात नव्हत्या असं कधी म्हणत जाऊ ना. आमचे काही काही कीर्तनकार असं म्हणते वारीलाच गेले नाही, सावता महाराज वारीला जात होते ते बरं का. त्यांची वारी आहे, वारीचे त्यांचे अभंग आहेत. पंढरीला जात होते, पण जाता जाता एका वारीला त्यांना जाता आलं नाही. आणि का आले नाही सावता महाराज, माझ्याकडे बघा, सावता महाराज का वारीला आले नाही. किशोर महाराज विश्वाचा मालक त्यांच्या मळ्यामध्ये आला. सावतोबा मागच्या वारीला तुम्ही दिसले नाही. सावता महाराज म्हटले देवा नाही येता आलं, मला अडचण होती. आणि मग भगवान म्हटले काळजीच करू नका, आता तुम्ही नका या जो, आता मीच तुमची वारी करत जाईल. या विश्वात एकमेव संत आहे सावता महाराज की ते पंढरपूरच्या वारीला आता जात नाही. पंढरपूरचीच वारी देवाची आपली एकदा एखादा आषाढी एखादी झाली की आमोश्या येते का, त्या आमोश्याला सावता महाराज पुण्यतिथीच्या काल्याला देव तिकून चालत येतात भजन करत सावता महाराजांना भेटायला. आमुची मारियाची जात शे हे शेत लाऊ बागाईत, लाऊ बागाईत शेत लाऊ बागाई, लाऊ बागाईत शेत लाऊ बागाईत राम लाऊ बागाईत. आमाती मोठ नाडा, आमाती मोठ नाडा, आमाती मोठ नारा, आमाती मोठ नारा, आमाती मोठ नारा, आमाती मोठ नारा. पाणी जाते फुला दारा, पाणी जाते फुला दारा, पाणी जाते फुला दारा, पाणी जाते फुला दारा. शांती शेवंती फुलली, शांती शेवंती फुलली, शांती देवांची फुलली, शांती देवांची फुलली. प्रेम जाई जुई राहली, प्रेम जाई जुई राहली, प्रेम जाई जुई राहली, प्रेम जाई जुई राहली. सावत्यान केला मला घुमळा रे सावत्याने, वारे वागाय
आहे महाराज. हो, शेताचं वर्णन आहे महाराज. आणि तुम्हाला एक वाक्य सांगू सावता महाराजांच्या चरित्रातलं. एक दगडाचा देव त्या काळात, आताही आहेत बरेच, शेंदरी हेंदरी दैवते ज्याला म्हणतो आपण, बरं का, तो दगडाचा देव शेतामध्ये होता. मध्यंतरी मध्यंतरी पाळी घालताना आडवा यायचा, नांगर घालताना आडवा यायचा, असे लई देव आहेत. त्याच्यावर भांडण येत महाराज, विकून रस्ता आहे असं पण देवाकून नाही महाराज. काही काहीचे कोर्टात भांडण येत महाराज. आणि दगडाला शेंदूर लावलं आणि ती दुसऱ्या देवाला जाता जाता दुसऱ्याच देवाला लावलं बरं का. तिकडं लावता लावता हात कशाला पुसायचा म्हणून या दगडाला पुसला आणि त्याच्याहूनच भांडण लागलं. आमच्या बीड शहरात कधी गेले ना तुम्ही, बीडमध्ये नगरकड जाताना एवढा मोठ्या हायवेला एक छोटंसं मंदिर बांधलेलं एक जणांनी दगडाचं. कशाचं आहे कोणालाच माहिती नाही मला दगडाचं. त्या एका मंदिरामुळं बरं का चार पदरी रस्ता होत नाही बघ. असे लई लई तुम्ही कुठं पाहा महाराज. सावता महाराजांचा इतिहास ऐका. सावता महाराजांनी काय केलं पोरांनो ऐका. लोक म्हणतात ना संतांनी अंधश्रद्धा निर्मूलन का केलं, कधी केलं तुम्हाला सांगतो ऐका. सावता महाराजांनी पहिला तो दगड उचलला आणि बांधावर आणला. लोक म्हणले काय महाराज देवाला उचललं आणि बांधावर आणलं. त्याचा परिणाम काय झालं, गावातल्या लोकांना थोडीशी दुखणे यायला लागली. लगेच लोक चिडले, हे देवानीच आणलं देवानीच आणलं देवानीच आणलं देवानीच आणलं. सावताला महाराजाला काही काम नव्हतं, देवच उचलला. गंमत ऐका, सगळ्याच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले. म्हटले ते देवामुळे नाही झालं, दुसरा रोग आलेला आहे. तो अजिबात त्या दगडाला हात लावू नका. आजही तो दगड तिथं बांधावर आणला. बघा तो देव त्यांनी बांधावर आणला. मध्यंतरी कशाला पाहिजे, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन सावता महाराजांनी त्या काळात केलं महाराज. ते आपले आपण शिकलं पाहिजे. हो, आपण अभंग सावता महाराजांचे शिकले पाहिजे. आमचे लोक असे आहेत महाराज, फार वाईट वाटतं. माझ्या गावात 40% माळी समाज आणि 50% मराठा समाज, 10% इतर आहेत. आणि आमच्या गावात सगळे सप्ते होतात पण सावता महाराजाचा होत नाही. माझे सांगतो, दुसरं कशाला सांगत. शेवटी नाईलाजानं मी वैयक्तिक करायला लागलो. मी काय आता मी काय त्यांच्या कुळात आलो म्हणून नाही सांगत तुम्हाला, पण हे सगळ्याचं काम आहे महाराज. सावता महाराजांची पुण्यतिथी नुसती माळ्याची नाही, ते सगळ्या समाजाची आहे. नामदेवरायांची पुण्यतिथी नुसती शिंपी समाजाची नाही, शिवाजी महाराज काय नुसते मराठ्याचे नाही, ते सगळ्याचे आहेत महाराज. वारकरी संप्रदाय कधी जात मानत नाही, आणि जो मानतो तो वारकरी नाही. कायम ध्यानात ठेवा. संप्रदाय तर जातीला मानत नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णयायसा वेदशास्त्री. कधी पंढरपूरला गेले ना तुम्ही, पंढरपूरला माझं ऐका जरा. महाद्वारातली पहिली समाधी कुणाची माहिती का तुम्हाला, चोखोबा राहायची. चोखोबा राहायची मातंग समाजाची आहेत ते. हो, दुसरं दर्शन नामदेव महाराजांचं शिंपी समाजाचे. आतमध्ये प्रवेश केला, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. ऐका, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्हो पात्रेला देवान मंदिरात जागा दिली. कान्हो पात्रेला देवान मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐकलं गाणं, ऐकलं किती गोड आहे. आमच्या विचारातून निघालेलं, पूर्वीची जी गाणी असायची ना गीत, इथून निघायची. इथून हो, मास्तर कथा ऐकायला यायचा, मास्तर कीर्तन ऐकायला यायचा, आणि मग कथेमध्ये महाराज म्हणायचा, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसर्या पुला जवळी घेता शिन गेला. आईच्या ओव्या किंबहुना धनुर्धरा, जो मातेच्या येऊ धरा तो मातेचा सोयरा के तुला पा. आई ऐकायचा तो कीर्तनात, आणि त्याची बुद्धी काम करायला लागायची. आणि गेला वर्गात की आई नाव लगेच म्हणायचा, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. नऊ महिन्यांनी नऊ दिवसांनी, नऊ महिन्यांनी नऊ दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी, देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. आयो
आई शिकवायचा मंदिर शिकवायचा जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा ओ भारत देश मेरा ओ भारत ओ देश धर्म शिकवायचा काय शिकवत नव्हते महाराज जुन्या काळातले मास्तर काळी टोपी घालायचे काळा कोट घालायचे दिसायलाही काळे असायचे आतून गोरे असायचे पोरगा शिकला पाहिजे तयार झाला पाहिजे सातवी शिकलेला पोरगा पूर्वीचा बघा मास्तर तयार करायचा महाराज आता राहिले नाही हो फार सुंदर असायचं महाराज जुना काळच लय गोड होता आता कुठून भंगार काळ आला महाराज अरे दिली वाईट झालं जुन्या काळातली बाई डोक्यावरती पदर घ्यायची असं म्हणतात आता माझीच बायको घेत नाही तुम्हाला कुठं सांगू मी आमचीच घ्याय ना तुम्हाला सांगण्याचा अधिकार आम्हाला राहिला नाही तिला जावा सांगायला ती जाईन माहेर आली बसा बोंबल ताई म्हणजे राहिलंच नाही महाराज काळच नाही महाराज काळच बदलून गेलं महाराज ताकदच नाही राहिली हो काय जुन्या काळात महाराज हे जुने माणसं बघा वाजूनही महाराज जुने माणसं किती मोठा माणूस पाया पडतात महाराज आणि दोन चारच आपल्याला येते चांगलं चांगल्या गोष्टी की आपण लगेच गर्व करतो महाराज शिकण्यासारखं होतं महाराज जुनं फार सुंदर महाराज लय गोडो जुन्या काळातला प्रत्येक अभंग प्रत्येक चाल प्रत्येक संस्कृती बघा लय गोड असायची कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं जायचं आणि कविता इथून तयार व्हायच्या इथून ते चिंतन निघायचं इथून लोक म्हणा आता भंगार काम झालं माझा पोरगा सातवीला आहे वेदांत नाव आहे त्याचं सहज एक दिवस त्याला चंदुनांना विचारलं म्हटलं कारण मास्तर काही कविता वगैरे शिकवतो करतो म्हणलं हो म्हण बरं त्यांना लगेच सोडून गेलं जाणी जाणी पप्पा शुगर न पप्पा म्हणलं गप अरे आपण मराठी माणसं आहे आपण वारकरी माणसं आहे चांगली कविता म्हटली पाहिजे तो म्हटलं बाबा चांगली पण येते ना मला मराठी येते का म्हणलं हो मराठी मराठी म्हटल्यावर लय आनंद झाला गुरुजी मला अरे पोरग मराठी कविता म्हणणार मी सोप्यावर बसलो आमची बायको सोप्यावर बसली आई सोप्यावर बसली भावाची बायको भाऊ सगळे घर असं बसलो पोरग कविता म्हणणार सगळे तयार झाले सावधान झाले पोराची कविता ऐकायला आणि पोरानं कविता सुरू केली सगळ्यांनी ऐका पप्पा सांगा कुणाची पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पाची बायको लागली माझ्याकडे बघायला मी लागलो बायकोकडे बघायला एवढ्यावर मला दम नाही निघाला मी बारा गावचा पाणी पिणारा महाराज मी खालून कोरस केला लेकर कोण्या भूताचे काय कविता आहे काय नक्की ऐका पण जुना ऐका फिरत्याचा वरती देश फिरत्याचा का वरती देश मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार कधी कुणाची बरोबरी करू नका हे गीत शिकवायचं आपल्या का माहितीये का घटा घटांचे रूप आगळे घटा घटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा नकळे तुझ्या विना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या परते लोणी कुणा मुखी अंगार तू वेडा किती गोड आहे ना महाराज संपूर्ण आहे इतकं गोड आहे महाराज ते गीतच तशी आहेत महाराज लिहिलेलीच तशी आहे त्याची रचना तशी आहे चाली तशा आहेत लय गोड लागेल राहिलंच नाही लय गोड वासुदेवाची ऐका वाणी आहा वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे राम करी काम वेड्यात राम करी काम वेड्यात काम करी काम करी काम वेड्यात काम करी काम पैसा 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 किती आवडतो बघा पैशाची जादू न्यारी पैसा पैसा नोटा नोटा अय पोरण पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हव पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हव आई सोडून घेतय झेप पैशाच्या मागून धाव पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हव आई सोडून घेतय झेप
पैशाच्या मागुनी धाव, अरे पैशासाठी सारी माणस पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम रे, काम करी काम वेड्या, काम करी काम करी काम वेड्या, काम करी काम करी काम वेड्या, काम करी काम करी काम करी काम। हे वादके म्हणून एवढं नाही म्हणत मी, हे असल्यामुळे म्हणतो एवढं बरं का, लय जुना काळ म्हणा, आता भंगार काळाला कुठे गाणे काढलेत आताची, अरे रे रे रे, एक जणानं कीर्तनात प्रमाण दिलं मला एकदा, राधा रंगाण दिसती छान, राधा 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 राधा, अभंग बघा कसा आला गुरुजी, राधा रंगाण दिसती छान तिच्या विनीला गोंडे दोन, अरे मी म्हटलं पागल येड्या बायकोला लावणं गोंडे घरी, राधा गोंडे लावणार का महाराज, इतकं खालच करू नका तिला, लय गोड आहे महाराज ते, वृंदावन का कण कण बोले जय जय श्री राम, वृंदावन का कण कण बोले जय जय श्री राम, ओ वृंदावन का कण कण बोले जय जय श्री राम, वृंदावन का कण कण बोले जय जय श्री राधे, वृंदावन का कण कण बोले जय जय श्री राधे, वृंदावन का कण कण बोले जय जय श्री राधे, काय भजन आहेत काय ती राधा आहे मारा, क्षण भरी घरी असता घरी खोडी शारंग पाळी, खेळा बजा बाहेरी जाता आळ घेती गौलाणी, थापटोनी निजवित परोनी जातो राजद्वारा, आरे राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे राधे हे श्याम सुंदरा, राधे राधे हे श्याम सुंदरा, पूर्वी असते एवढं काल आमलं आपलं, एक वेश्याची मुलगी साडे सोळा वर्षाची पोरगी होती दादांनो, इतकी सुंदर होती ना दिसायला, हे माझ्या तायांनो ऐका, इतकी सुंदर होती दिसायला, सुकलेल्या कमळाच्या फुला जर त्या कानोपात्रेचा हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं, आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी काळी बेंद्री आपली नाही, पा ती कवाडाकडे चालली भितळाकडे असली आपली काय, एक डोळा ऐकणार की दरबी देखणार असली नाही, इतकी इतकी चांगली होती इतकी सुंदर होती आणि तिला तिला गर्व झाला होता, माझ्या एवढी सुंदर कोणी नाही, कीर्तन ऐकलं कीर्तन ऐका ऐका संतांची कथा ऐकताय तुम्ही, ऐका कीर्तन ऐकलं आणि कीर्तनात सांगितलं, रूप सावळे सुकुमारी कुंडल मकराकार मकराकार, रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार सुकुमार सुकुमार, पहिलं प्रमाण आलं दुसरं आलं राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलियार, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, अशा चाली म्हणायला लागलो ना, एका दमात 200 म्हणतो बघा मी, एका दमात एका दमात बरं का, आमच्या किशोर मार झालं विचारत, माईक बिकची काही गरज लागत नाही आपली, आपला आवाजच जाड आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, सनाट दिंडीमध्ये जर म्हणायला लागलो तर मग भूक लागत नाही तहान नाही, सकाळी एकदा म्हणायला लागलो ना नॉन स्टॉप म्हणतो बघा, आता तुम्ही युट्यूबला साखरे महाराज नाव टाका घरी ऐका, आता पाहुणे 9 वाजले आपले लई चाली झाल्या, चला आज कशासाठी सांगत होतो, ती जी मुलगी आहे ना कीर्तन ऐकून देवाला पाहायला गेली आणि देव तिला काळा दिसला काळा, म्हणून तिनं देवाच्या पायाला मस्तक नाही लावलं, हे जे बोट आहे ना बोट असं देवाच्या पायावरती मांडलं, तर इतका सुंदर आमचा देव आहे, एवढी सुंदर कानोपात्रा तिचं बोट देवाच्या पायावरती पडलं, बाजार सांगवी कर ऐका, तर तिच्या बोटानं देवाच्या पायाला खड्डाच पडला, बापरे माझ्या बोटानं खड्डा पडतो, म्हणून ती पोरगी पुन्हा घरी नाही गेली, पायात घुंगरं बांधले गळ्यात विणा घेतला हातामध्ये चिपळ्या घेतल्या, ऐका रे सांगवीकर, आणि 16.5 वर्षाची मुलगी आई माहिती होती बाप माहिती नाही, एका वेश्याची मुलगी होती महाराज,
एवढ्या अपवित्र कुळातली नाचून नाचून भजन करायला लागली. तर नाचता नाचता तिच्यावर बिदरच्या राजाची नजर पडली. त्यावेळेला कर्नाटकमध्ये होतं पंढरपूर आपलं, आणि त्या बिदरच्या राजानं आदेश दिला या पोरीला पकडून आणा, आपल्या दरबारात नाचायला लावा. इतकी सुंदर मुलगी इथं काय नाचते? वाऱ्यासारखी बातमी पोरीच्या कानावर आली. ऐका रे बाजार सांगवीकर, पोरगी पुढं पकडणारे माग, पोरगी पुढं पकडणारे माग, देवाच्या पायाजवळ आली. ऐका रे, आमचा संप्रदाय जात मानत नाही, आमचा संप्रदाय जातीचा विचार करत नाही. अमाळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, कुणबी, कोणी असू द्या, इथं प्रत्येकाला तेवढं स्थान आहे. प्रत्येक संतांची कथा तेवढीच मजबूत आहे. तेवढ्या सावतामाळा, तेवढ्याच ज्ञानोबार आहे, तेवढेच तुकोबार आहे, तेवढेच सगळे संत तुम्ही दिलेत पत्रिकेला सगळे. तसेच महाराज ऐका, याच्यासाठी सांगतोय कथा, ऐका ऐका. आणि देवाच्या पायावर मस्तक ठेवलं पोरीनं, पकडणारे पाहिले उद्धव गुरुजी, आपला प्राणच देवाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला, परतच खाली पडलो. बाप रे, कुणाची मुलगी आहे? म्हटले एका वेश्येची मुलगी आहे. एक ब्राह्मण म्हटले मंदिरात फेकून द्या, एक म्हटले वाळवंटात फेकून द्या, एक जण म्हटले हिची माती तिकडं स्मशानात करा. एका मुलीनं देवाला वाटवलं, एका स्वप्नामध्ये एका ब्राह्मणाच्या स्वप्नात पांडुरंग गेले आणि आवाज दिला, हे अनंता, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, पाहे पा कानो पात्रा पवित्रा, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय ना, हिची माती मंदिरात उजव्या हाताला करा. उजव्या हाताला माती केली, जाळलं तिला, जिथं जाळलं तिथं एक झाड उगवलं, त्या झाडामध्ये आजही त्या कानोपात्रेची समाधी आहे. ऐका, व आजही तुम्ही कधीही पंढरपूरला जा तर तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. हो, एका वेश्येच्या मुलीला मंदिरात जागा आहे, कधीच कुणाची जात मानू नका. हे बघा, ते आरक्षण फिरक्षण राहू द्या बाजूला, आपल्याला त्याच्याशी घेणं नाही. सरकार देईल न देईल काय चालू आहे ते प्रयत्न, आणि द्यायला पाहिजे या माताचा मी आहे, पण आपापसात भांडू नका. पाया पडून विनंती असेल. तुमचं गाव खूप चांगलं आहे महाराज, तुमच्या गावात सगळे समाज आहेत. खरंच मी रोज सांगतो कीर्तनात, आपापसात भांडू नका. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा पंढरपूरला गेलते ना, तेव्हा पहिलं पायरीवर सावता महाराज बसलेले होते, माळी समाजाचे होते. हो, समोर कबीर महाराज होते, मुस्लिम समाजाचे होते. शेजारी जनाबाई महाराज होत्या, त्यांना जात माहिती नव्हती. त्यांच्या शेजारी कानोपात्रा होती, ती तर वेश्येची मुलगी होती. त्यांच्या शेजारी चोखोबाराय होते, ते मातंग समाजाचे होते. या सगळ्याला त्या काळातले लोक मंदिरात येऊ देत नव्हते. ऐका रे संत, कथा ऐकता तुम्ही, सावता महाराज ऐकताय, ज्ञानोबाराय ऐकताय, नामदेवराय ऐकताय, एवढा गोड कार्यक्रम तुम्ही संत कथेचा रोज एक विषय तुम्हाला महत्त्वाचं सांगतो मी आज. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी या संतांना विचारलं, तुम्ही मंदिरात का जात नाही? म्हटलं आम्हाला मंदिरात येऊ देत नाही. तेव्हापासून आहे महाराज हे, तेव्हापासून आहे किशोर महाराज. ज्ञानोबाराय म्हटले, मग एक काम करू आपण, वाळवंटात कीर्तन करू. वाळवंटात कीर्तन केलं, नामदेवरायचं कीर्तन, जनाबाई महाराज चाल म्हणायला, आवाज द्यायला. हो, महिला पुरुष सगळे संत एकत्रित आले. अवघा रंग एक रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला श्रीरंग. चोखोबरांची पत्नी सुद्धा महार मातंग समाजाची अभंग म्हणायला लागली. सेना महाराज अभंग म्हणाल, नवी समाजाची. आम्ही वारी कवारी करू हजामत बारी, नर हरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्र दिवस, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. हो, सोनार समाजाचे नरहरी महाराज. हो, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, आमची माळियाची जात. एक एक अभंग बाहेर पडायला लागला. सगळ्या संतांच्या मध्ये देव सुद्धा विटेवरचा सोडून वाळवंटात आला. आजही कीर्तन वाळवंटात आहे आमचं, आजही कार्तिकी वाळवंटात आहे, आजही आषाढी वाळवंटात आहे. नामदेवरायच्या कीर्तनात देव नाचतो महाराज. देवाला यावं लागतं, फक्त आपण आपापसात भांडण करू नका. विनंती असेल तुमचं लेकरू म्हणून सांगतो, आपापसात नको. हे काय ते राजकारण असेल त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. हे बघा, राजकारण फार दूरत आहे महाराज. हो, कुणाच्या नादी लागू नका, राजकारणी लोक नाही. हो, मी खरं सांगतो तुम्हाला, मनोज जरांगे पाटील खूप गरीब घरातला माणूस, खूप गरीब घरातला आहे. हो, 2 एकर जमीन विकून त्यानं ते मराठा आरक्षणासाठी उभारलेला. हे किशोर महाराज माझ्या कीर्तनाला होते तिथं. हो, ते म्हटले नाही मग माळी समाजाचा कीर्तन घेऊ नका, असा वाद करू नका, आपापसात भांडण करू नका. विनंती असेल गड्या. हो, माझी विनंती आहे तुम्हाला, काय असेल त्यांना मिळू द्या, काय असेल ते सरकारने त्यांना लढू द्या, पण आपापसात भांडू नका, आपापली जात कधी पाहू नका. खरंच ध्यानात ठेवा, सावता महाराज माळी आहेत, माळी समाज नाही,
मला संजीव भाऊने आल्यावर सांगितलं आमचं गाव एका विचाराचं आहे बाबा, मला हिशोब सुद्धा कधी विचारला नाही म्हटले. अरे एवढी ताकद कमवा, एवढा विश्वास कमवा, एक विचाराची माणसं तयार झाली पाहिजेत. कोणत्या जातीची ही महत्वाची नाही. हे चंदू महाराज आम्ही आम्हाला काही माहिती नाही महाराज, जीवाच्या पेक्षा एकमेकावर प्रेम करणारी म्हणून माझ्यावर महाराष्ट्र प्रेम करतो महाराज, सगळे गुणीजन सगळे महाराज इतक्या चाली माझ्या कीर्तनात. मी कशासाठी सांगतो, सावता महाराज माळी समाजात जन्माला आले, हो बघा अभंग लिहिले, हो देव देव पोट अहो नाम. मी तुम्हाला याच्यापेक्षा पुढचं सांगू, सावता महाराजांचा खरा चमत्कार काय माहितीये का, ज्ञानोपार आहे आणि नामदेव महाराज सावता महाराजाला भेटायला जातो. नीट ऐका, सावता महाराज कोण आहेत? नैष्कर्म सिद्धी कर्मयोगी निष्काम कर्म. तुम्ही जर शेतात तुम्ही सारखं काम करत असाल तर देव तुम्हाला शेतात भेटायला येईल, सावता महाराजांनी शिकवलं. हो तुम्ही बांधावरचा देव मधला देव बांधावर आणत असाल तर देव तुम्हाला भेटायला येईल. तुम्ही शेतामध्ये काम करता करता कांद्यात विठ्ठल पाहत असाल, हो तुमच्या मातीत विठ्ठल पाहत असाल, विठ्ठलाला तुमच्या मातीत यावं लागेल, हा सिद्धांत देणारे सावता महाराज आहेत. कायम ध्यानात ठेवा. अहो देवाच्या पाठीमागं लागले नामदेवराय ज्ञानोबाराय. ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. अरे कोणते ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानोबाराय त्यांना म्हणतात. आता कार्तिकी वारी आली, लाखांनी लोक जातात. काल महाराजांनी ज्ञानोबारायचं चरित्र सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराज कोण? जगाला उपकार केला ज्ञानेश्वरी दिली, जगाला उपकार केला अमृत अनुभव दिला, जगावर उपकार केला हरिपाठ दिला. ओ ज्ञानोबारायंना सावता महाराजांनी, आणि या देशातलं पहिलं कीर्तन सावता महाराजांनी केलेलं आहे. या जगातलं पहिलं जे कीर्तन आहे तुम्ही इतिहास वाचा, हो सावता महाराजांनी पहिलं कीर्तन केलं. ते कुणी करायला लावलं माहिती का तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजांनी करायला लावलं. आजही सावता महाराजांचं कीर्तन माऊलींच्या समाधी सोहळ्याला व्हायचं. त्या काळात माऊलीच्या समाधी सोहळ्याची दशमी सावता महाराजाकडे असायची, द्वादशी नामदेवरायांकडे असायची, काला नामदेवरायांकडे असायचा. असे संत होते महाराज, हे जरा शिका. याच्यासाठी सप्ताह ठेवलाय ना तुम्ही, सगळे एका विचाराचे झाले. आणि नामदेवराय, नामदेवराय म्हणजे नामचिंतन. पंजाबमध्ये घुमान नावाचं गाव आहे पोरांनो, पगडीवाले शीख लोक. ए आपले मराठा माळी नाही, पगडीवाले शीख लोक नामदेवरायचा अभंग वाचल्याशिवाय जेवत नाहीत महाराज. पगडीवाले शीख लोक रे, हो ते अमृतसर मध्ये सोन्याचं मंदिर आहे. ते लोक गुरु गोविंद सिंहाच्या पदामध्ये नामदेवरांचे अभंग आहेत, ते वाचल्याशिवाय जेवत नाहीत. नांदेडला गुरुद्वारा आहे, हो ते शीख लोक नामदेवरांचे अभंग वाचल्याशिवाय जेवत नाहीत. नाम संप्रदायाचा प्रचार परराज्यात परधर्मात नेऊन घातला या संतांनी. ते नामदेवराय आणि ते ज्ञानोबाराय. कोणते ज्ञानोबाराय? आता कार्तिकीचे वेद लागलेत, कार्तिकीचे वेद लागलेत. किशोर महाराज आहेत, पाच मिनिटं नऊला आहेत. ऐका ऐका, पाचच मिनिटं राहिलेत नऊला. बाजे मुरलिया बाजे रे, बाजे रे मुरलिया बाजे. एवढी भारी बासरी वाजवली चंद्र सूर्य अशीपर्यंत लोक लताबाईला विसरू शकत नाही. आमच्या वारकरी संप्रदायातली बासरी जे किशोर महाराज, हो माझ्या ज्ञानोबारायांचं भजन गाता गाता ते काही महिला रडल्या. हो महाराज, काही त्या ताईच्या डोळ्याला पाणी आलं महाराज. इतका भाव आहे तुमच्या गाण्यात, खरंच गड्या गायक होतो उद्धाराला. असं गायलं पाहिजे. हो कधी नऊ वाजले कळालं तुम्हाला? नऊ कधी वाजले कळालं? असं एकच चरण सोडलं हो मी तुमचं. हे असे दोन गायक आणि मी जर सांगायला असलो ना तर मी सगळ्या संतांच्या कथा सांगतो. बघा तुम्ही साखरे महाराज, आता माझ्याकडे वेळ राहिला नाही. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. 200 कीर्तन आहेत माझी. जवाने तानाजी आहे, यसाजी आहे, मुरारबाजी आहे, संत कथा आहेत, ज्ञानोबारायांची कथा आहे, सावता महाराजांची कथा आहे, निळोबारायांची कथा आहे, नरहरी महाराजांची कथा आहे. सगळ्या संतांच्या कथा सांगतो, वेळ संपलेली आहे. आज तुम्हाला सावता महाराज मी सांगितले. मंदिरातला देव घरी येतो, ज्ञानोबाराय मळ्यात येतात, नामदेव महाराज मळ्यात येतात. आणि मळ्यातल्या कांद्यामध्ये बटाट्यामध्ये शेतीमध्ये जर अभंग तयार होतात तर त्या सावता महाराजांनी म्हटलं पाहिजे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, विठोबा रखो माये. He's all about.